अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत आणि तुमचं आमचं असणारा मानबिंदू शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून आणि जिथं स्वराज्याची पहिली लढाई झाली आणि महाराष्ट्रामध्ये भगवी लाट जिथनं सुरू झाली त्या पुरंदरच्या मातीला माथ्याला लावून मी माझ्या मनोगताला या ठिकाणी सुरुवात. शिवछत्रपतींच्या नंतर ज्यांनी मराठी माणसाच्या मनामध्ये सामान्य माणसामध्ये मराठी म्हणून जगण्याचा अभिमान जागा केला, स्वाभिमान जागा केला, त्या बाळासाहेब ठाकरे साहेबांना मानाचा मुजरा, त्यांना मनापासून वंदन. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली, आदित्य ठाकरे साहेबांच्या कौशल्यपूर्ण नेतृत्वाखाली आज महाराष्ट्रामध्ये भगवी पताका गावागावापर्यंत जाऊन पोहोचतीये. बापू, आज तुमच्या प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होतोय. फॉर्म भरल्यानंतर पहिला कार्यक्रम आपला या ठिकाणी होतोय. महाराष्ट्रामध्ये 288 मतदारसंघ विधानसभेचे आहेत. अनेक गावागावांमध्ये आज प्रचाराचे शुभारंभ होत आहेत. बापूंचा निरोप आला, धैर्यशील तुम्हाला यायचंय आणि पुरंदरला सभा घ्यायची आहे. माझ्या स्वतःच्या मतदारसंघामध्ये आज अनेक आमदारांचे फॉर्म भरायचे होते बापू, पण मला मान मिळत होता तो पुरंदरच्या मातीतनं ही भगवी पताका घेऊन जाण्याचा. या मातीनं संभाजी महाराजांसारखं रक्त या महाराष्ट्राला दिलं, ज्यांनी एक युवराज असा असावा की ज्यानं आयुष्यामध्ये कुठलीही लढाई हरलेली नाही. बापू, तुमच्या मातीची महती गात 288 मतदारसंघामध्ये धैर्यशील जाणार आहे आणि पुरंदर मधनं ही भगवी लाट महाराष्ट्राच्या सगळ्या कानाकोपऱ्यापर्यंत जाणार आहे. ज्या शिवछत्रपतींचा आशीष घेऊन खऱ्या अर्थानं आपण हा कार्यक्रम आखला, बहुजन समाजाला एकत्र करून 18 पगड जाती 12 बलुत्या दारांना एकत्र करून शिवछत्रपतींनी हे स्वराज्याचं तोरण तुमच्या आमच्यासाठी रचलं. मी मग अशी बापूंना येत असताना विचारत होतो, म्हटलं बापू पहिली टर्म झाली तेव्हा काय अवस्था होती, त्यावेळी ते म्हणाले शेमण्यांचा नेता आहे म्हणून म्हणायचे. म्हणजे शेमण्यांचा नेता म्हणायचे आणि हिनवायचे म्हणले, आणि कोणच नसायची, पोरच माझ्या बरोबर असायची. मी मुस्तामून या ठिकाणी सांगेन, त्या ह्या मातीचा इतिहासच असा आहे की जिथं स्वराज्याची पहिली लढाई झाली, ज्यावेळी शिवाजी छत्रपती स्वराज्याच्या लढाईला बाहेर पडत होते, त्यावेळी काही मुडभर लोक त्या ठिकाणी म्हणायची हे सुद्धा शेमण्यांचे राजे आहेत, यांच्या हातामध्ये काही नाही, पण त्यांनी स्वराज्य घडून दाखवलं. बापू, तुम्ही शिवछत्रपतींचे मावळे आहात, त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर घेऊन महाराष्ट्रामध्ये बाहेर पडला आणि या मातीतनं एक रत्न तयार झालं. कुणी हरवतो म्हटलं तर हरवू शकत नाही, जर जनता त्यांच्या पाठीशी असेल. अरे गोर गरिबांच्या आखो का तारा, याचं नाव आहे विजय शिव शिवतारा. निश्चितपणे या ठिकाणी सांगेन, विजय बापूंच्या निमित्तानं एक सामान्य माणसांच्या आशेचं किरण या मतदारसंघामध्ये पाहिलं. 60-65 वर्षाचा असणारा विकासाचा गाडा रथ त्याच्या निमित्तानं सुरुवात झाला. परवाच या ठिकाणी बापूंचा मी फोटो पाहत होतो, काही लोक युट्यूब आणि या ठिकाणी फेसबुकवर पाहतात. मी त्यांना या ठिकाणी सांगायचं की त्याच फेसबुकवर त्याच युट्यूबवर बापू हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा ते गोरगरिबांचे काम करत असणाऱ्याचे व्हिडिओ या ठिकाणी प्रसारित झाले होते. अनेकांचे प्रश्न, बापू हॉस्पिटल आहेत म्हणून काम थांबलं नव्हतं, बापू तिथं या ठिकाणी आपल्या कामामध्ये गुंतले होते. मला नक्की खात्री आहे, एखादा माणूस आयुष्य ज्यावेळी झिजत असतो एखाद्या माणसासारखं, तर विजय बापूंचं या ठिकाणी आपल्याला शिवतारे बापूंचं आयुष्य तुमच्या डोळ्यासमोर घालवावं लागेल. मी एक तरुण म्हणून निश्चितपणे त्यांचा आदर्श घेऊन जाणारा एक कार्यकर्ता आहे, ज्याच्या पाठीशी कोणी नव्हतं, ज्याच्या वाडवडिलांची इस्टेट नव्हती, त्यांना शून्यातलं विश्व हातात घ्यायचा प्रयत्न केला, आकाशाला गवस निघाल्याचा प्रयत्न केला. विजय शिवतारे हे नाव कोणाला माहित नव्हतं, पण त्या बापूनं आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर आज शून्यातन निर्माण होऊन भगवी पताका महाराष्ट्रामध्ये पुरंदरच्या माध्यमातून. कुणाची ताकद आहे, कुणाची शक्ती आहे त्यांच्या पाठीशी, ती शक्ती आहे ती ह्या मायमाऊल्यांची आहे, त्या वडीलधाऱ्या माणसांची आहे. एका आजानं जाता जाता ती फुलं जी बापू तुमच्या अंगावर उधळली, ती स्वराज्याची फुलं आहेत, सामान्यांच्या मातीमधनं रक्तामधनं तयार झालेली ही फुलं आहेत. यमदेव सुद्धा घ्यायला आला असेल ना,
एखाद्या माणसाला त्यावेळी त्या शेवटची इच्छा विचारत असेल. बापू हॉस्पिटल मध्ये होते आणि यमदेवाच्या दर्शन घेऊन परत आले. तर काय सांगितलं असेल बापून परत जातो म्हणून, तर माझ्या पुरंदर तालुक्याला पाणी पाजण्याचं वचन मी दिलंय, त्या गुंजवणीचं पाणी माझ्या पुरंदरला देतो हे सांगून परत येणारा आमचा शिवतारे बापू. त्या गोरगरिबांच्या आशीर्वादानं बापू तुमचे प्राण वाचले. का किडण्या एखाद्या माणसं जातात? एक कोण शुगरचा पेशंट असेल तर, नसेल तर, या ठिकाणी पाण्याचा अभाव असेल तर, मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन बापूने 8 दिवस जे या ठिकाणी उपोषण केलं, त्या उपोषणाचा परिणाम त्यांनी पाणी सुद्धा पिलं नाही, अंगामधलं पाणी कमी झालं. त्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी बापू समाजाच्या आम जनतेसाठी त्या ठिकाणी झगडा उभा करत होते आणि निश्चितपणे त्यांच्या तब्येतीची काळजी त्यांनी केली नाही. आज हार्ट मध्ये स्ट्रेन असताना सुद्धा परमेश्वरानं तुम्हाला बापू परत पुनर्जीवन तुमच्यासाठी नाही आमच्यासाठी दिलंय. तुमच्या आमच्यासाठी स्वप्न पूर्ण करणारा विजय शिवतारे वर गरज त्याची नाही, आज त्याची जमिनीवर गरज आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं काम करण्याची भूमिका यांनी या ठिकाणी घेतली. आज गावागावामध्ये गुंजणीचं पाणी यावं याच्यासाठी आवरात झटले, अनेकांनी स्वप्न दाखवली पण ते स्वप्न प्रत्यक्षात नेण्याचं काम या ठिकाणी बापूने केलं. आज ते धरण पाऊस वरून राजा मेहरबान झाला, पूर्ण क्षमतेनं भरलेलं धरण आहे. ही पुण्याही तयार झाली बापू. खऱ्या अर्थानं एखादं काम चिरंतन राहतंय त्याचं उदाहरण त्या धरणानं या ठिकाणी राहील. आमदार खासदार अनेक होतील, मंत्री सुद्धा अनेक होतील, मुख्यमंत्री सुद्धा होऊन जातील, पण गुंजवणीचं पाणी गोरगरिबाच्या रानापर्यंत आणण्याचं पुण्याही तुम्ही बापू स्वतःच्या पाठीशी बांधून घेतली. निश्चितपणे या ठिकाणी सांगेन पदं मोठी मिळाली म्हणून माणूस मोठा होत नाही, ज्या माणसांनी त्याला मोठं केलं त्या माणसांचे अश्रू पुसण्याचं काम जे नेतृत्व करत असतं ते चिरंतन त्या ठिकाणी राहतं. बापू तुम्ही या कामाच्या निमित्तानं गोरगरिबाच्या आशीर्वाद मिळवले. पैसे मिळवणारी लोक अनेक मी राजकारणामध्ये बघितली, सत्ता मिळवणारी बघितली, पण सामान्य माणसाच्या हृदयामध्ये स्थान करणारा बापू चिरंतनपणे राहिला पाहिजे, ही भगवी पताका जिवंत राहिली पाहिजे हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो. आई अंबाबाईचा व्रत माऊली नो माझ्या माया भगिनींना या ठिकाणी सांगायचं आहे. ज्या गावासनं मी आलोय तिथं जिथं तुळजाभवानी एका बाजूला आहे आणि महालक्ष्मी एका बाजूला, अंबाबाई माझ्या कोल्हापूरला वास करते. तिच्या पायाचा सिंदूर आज तुमच्या कपाळाला लावून आपण राजकारणाची आणि समाजकारणाची सुरुवात केली बापू. नवरात्रामध्ये आई वेगवेगळ्या रूपामध्ये दिसत असती, लेकराला नवीन नवीन संदेश देत असती. पहिल्या दिवशीची या ठिकाणी पूजा असती, कपड्याचा सुद्धा कलर ठरत असतो. देवीची साडी कुठल्या कलरची असती त्या दिवसाचा कलर माता भगिनी घालतात. आज पिवळा भाजपचा आणि शिवसेनेचा कलर जर एकत्र केला तर जो कलर येतो तो आज बाईच्या खांद्या या ठिकाणी साडीवरचा कलर आहे. मी निश्चितपणे सांगेन शिवछत्रपतींची गादी तिथं आहे, पन्हाळ्याच्या गादीतनं झालेली सुरुवात आज या ठिकाणी पुरंदरला येऊन थांबते. पुरंदरवरना हा झेंडा जो भगवा झेंडा शिवछत्रपतींनी तुमच्या खांद्यावर पुरंदरवासियांच्या हवेलीवासियांच्या खांद्यावर दिला आहे तो खाली पडू देणार का? अहो जान गेली तर चालेल पण इमान जाणार नाही, त्या भगव्याची शान जाणार नाही हे वचन घेणारा आमचा कार्यकर्ता आज या ठिकाणी ज्यावेळी पेटून बाहेर पडेल कितीही शक्ती बलाटी आपल्या समोर उभारली तर काळजी करू नका. भगवा ज्यावेळी खांद्यावर असतो त्यावेळी कुणाच्या बापाला घाबरायचं कारण नाही. शिव छत्रपतींच्या पाठीशी असताना भगवा आज डौला नको टाकतोय आणि मग महाराष्ट्राचा इतिहास सांगणारा माझा मावळा परत जागृत होतोय. मी निश्चितपणे सांगेन धैर्यशील निवडून पैस कोण तर लावली होती म्हणून सांगितले. बाबाजी साहेब त्या पैजेमध्ये वादा वाटाय मला मिळालं पाहिजे ना. मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन मी ज्यावेळी इलेक्शनला उभा राहिलो बापू ह्याचं डिपॉझिट जप्त होईल म्हणते. काय शेंबड्या पोरात आता शेंबड्या पोर म्हणजे लय भारी आहे. आता शेंबड्या पोरांनी महाराष्ट्रामध्ये क्रांती जर घडायची धरवली तर निश्चितपणे ह्या महाराष्ट्रातला तरुण बळक मुख्यमंत्री करण्याची ताकद खऱ्या अर्थानं तुमच्या आणि आमच्या हातामध्ये या ठिकाणी. शेंबडं म्हणले त्याला काय येतंय म्हणले, मग म्हणले महाराष्ट्राच्या नेत्याला जो मोदी साहेबांना चॅलेंज करतोय त्याच्या विरोधात उभा राहायला निघालाय म्हणले याला काय येणार आहे. पहिला म्हणले 4 लाख मतानं पडायचं, म्हटलं 4 लाख मतानं पडायचं. एक तर मला तिकीट कुठला पक्ष, काकडे साहेब मी पूर्वी ज्या पक्षामध्ये होतो
ज्या पक्षाचं निशाण बदललं आणि मला शिव छत्रपतींचं निशाण मिळालं, ह्या निशाणाची ताकद काय हे धैर्यशील न मनापासून आणलं. ज्यावेळी एक खांद्यावर घेतलं, धैर्यशील स्वतः निवडून आलेलं नाही, त्या सामान्य माणसानं गोरगरीब लोकांनी एक विश्वासाची नातं माझ्याशी त्या ठिकाणी जोडलं. मी सभापती साहेब करायचं काय ठरवलं होतं, मोठा माणूस आहे, देशाचा नेता म्हणून तो स्वतः या ठिकाणी जातो, मी एक तरुण आहे, अजून पहिली इलेक्शन इतकी मोठी लोकसभेची पहिल्यांदा आयुष्यात लढवत होतो, आणि मग माझ्या पाठीशी काय होतं, मी ठरवलं होतं हत्तीला सुतळीनं बांधायचं. गेली तर सुतळी आणि मिळाला तर हत्ती. हो, मिळाला ना हत्ती. याचं कारण होतं की सुतळी भगव्या कलरची होती. ज्यानं खातामध्ये खऱ्या अर्थानं भगव्या कलरची सुतळी बांधली, त्यानं कुणाच्या बापाला घाबरायचं कारण नाही, समोर कोण उभारणार याची चिंता करायचं कारण नाही. तुम्ही नुसतं लढायला सज्ज व्हा. ज्यावेळी शिव छत्रपतींचा मावळा भगवा घेऊन खांद्यावर बाहेर पडतो, कुणाच्या बापात धमक नाही की तो भगवा थांबवण्याची. आज महाराष्ट्राला या ठिकाणी गवसणी घालत असताना तुमच्यातनं भगवा मी घेऊन पुढे जातोय, पुरंदरचा आशीर्वाद घेऊन पुढे जातोय. निश्चितपणे या ठिकाणी सांगेन, बापू तुम्ही धरण बांधलं, घराघरापर्यंत पाणी पोहोचेल, गावातल्या शिवारापर्यंत पाणी पोहोचेल. शिवाजी महाराज त्या काळामध्ये आर्मक प्रमुख या ठिकाणी, त्यांच्याकडे सगळी खाती या ठिकाणी असायची, पण नौदलाचा कर्ता कर्विता भारताच्या याच्यामध्ये नौदलाचा कर्ता कर्विता कोण असेल तर ते शिव छत्रपती आहेत. म्हणजे पाण्यातली लढाई पहिल्यांदा भारतीयांनी कुणाच्या मार्फत लढली असेल तर ती शिव छत्रपतींच्या माध्यमातनं. उद्याच्या काळामध्ये पाण्याच्या बाबतीत जसे लढाई झाली आणि त्या ठिकाणी काम झालं, शिव छत्रपतींचं नाव अजरामर त्या ठिकाणी झालं, उद्या ज्यावेळी जगभरातली माणसं दोन गोष्टी झाले साहेब तुम्ही केल्या, तुमच्या लक्षात येणार नाही पण त्याची महती केवढी मोठी आहे. बापूंनी दोन गोष्टी केल्या, ज्यावेळी जगभरातली देशभरातली माणसं राज्यभरातली माणसं या ठिकाणी पुण्याला येतील त्यावेळी ती कुठे येतील, पुरंदरचं नाव तुम्ही गावापासनं गल्लीपासनं दिल्लीपासनं आंतरराष्ट्रीय पातळीवर नेलं आणि महाराष्ट्र आणि देशातनं जो जो नागरिक येईल पुरंदरला उतरेल. कुठं उतरला, संभाजी महाराज विमानतळावर उतरेल. माझ्या संभाजी राजाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्याचं काम त्या लेकरानं केलंय. आज त्याला विसरायचं, तारायचं की मारायचं हे तुमच्या हातामध्ये. मी मुद्दा या ठिकाणी सांगेन, नुसतं विजय नावामध्ये नाही, जिथं हात घालेल तिथं सोनं करण्याची ताकद ती धमक विजय बापूंच्या मध्ये त्या ठिकाणी आहे. आणि त्या नेतृत्वाला महाराष्ट्राला बहाल केलं, शिव छत्रपतींनी आपलं आयुष्य या ठिकाणी लोकांच्या साठी बहाल केलं, स्वराज्य निर्माण केलं. पण पहिलं राज्य तयार झालं असेल त्या स्वराज्याची सुरुवात करणारं गाव कोणतं असेल तर ते पुरंदर होतं, आणि त्या पुरंदर मधनं त्याची त्या ठिकाणी सुरुवात झाली. आज मला अभिमान आहे की त्या पुरंदर मध्ये ज्यावेळी महाराज छत्रपती झाले सुरुवात पुरंदर पासून, पहिली लढाई आपली पुरंदरची झाली, पण ज्यावेळी महाराज शिव छत्रपती देश महाराष्ट्राचे अधिपती झाले, राजा निवडला गेला होता, त्याच्या पूर्वी महाराष्ट्राला राजा नव्हता, छत्रपती हा आपला पहिला राजा आहे. त्या राजानं ज्यावेळी त्याचा राज्याभिषेक होता त्या काळामध्ये सिंहासनावर बसत असताना बरीच आभूषण राजाच्या गळ्यामध्ये घालण्याचं लोकांनी काम केलं. ती अनेक आभूषण राजानं गळ्यामध्ये दिमाकासाठी घातली, अनेक या ठिकाणी लोकांनी या ठिकाणी घातली, पण स्वतः राजांनी काय मना गळ्यामध्ये घातली असेल तर ती कवड्याची माळ. मग एका महात्मा विद्वान माणसानं विचारलं, म्हटले महाराज काय भानगड आहे, एवढी आभूषण जगभरातली तुमच्या गळ्यात येऊन पडत आहेत आणि का बरं तुम्ही कवड्याची माळ घरामध्ये गळ्यामध्ये घालून त्या ठिकाणी फिरताय. त्यावेळी शिव छत्रपतींनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे, हे राज्य माझं नाही, हे राज्य माझ्या रयतेचं आहे. आणि माझ्या स्वप्नात सुद्धा मला कधी विसर पडता कामा नये की जर माझी रयत खुश नसेल तर हे राज्य मला कवडी मोल आहे, हे आयुष्यभर लक्षात राहावं. म्हणून खऱ्या अर्थानं कवड्याची माळ माझ्या राजानं गळ्यामध्ये घातली होती. मी निश्चितपणे सांगेन, घार फिरते आकाशी लक्ष तिचे पिल्लापाशी. तुम्ही बापू विमानात फिरा, कुठेही जावा जगभरामध्ये, पण पुरंदरवासीय हवेलीवासीय तुम्हाला कधीही विसरणार नाहीत, कारण तुम्ही पिल्लाकडे कधी दुर्लक्ष केलेलं नाही. ज्या ज्यावेळी या ठिकाणी माणूस उंच झेप घेत असतो त्यावेळी खऱ्या अर्थानं तो नम्र असला पाहिजे, जमिनीवर पाय त्याचे असले पाहिजेत. बापूंच्या ठिकाणी नम्रता आहे. विनम्र असणारा माणूस, एखाद्याच्या अडीअडचणीला धावून जाणारा माणूस, एखाद्याच्या माई माऊलीचा कुंकुवाचा धनी वाचवणारा माणूस खऱ्या अर्थानं विजय बापूच्या निमित्तानं त्या ठिकाणी आहे. एखाद्या तरुणाला खांद्यावर हात टाकून तुझं काय काम आहे, पण कॉलेजला ऍडमिशन असेल तर बापू आहे. पोराचं ऍडमिशन पासून त्याला नोकरी लागण्यापर्यंत
आणि त्याचा संसार थाटण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला बापू आहे. निश्चितपणे या ठिकाणी सांगेन, आज बापूला तुमच्या मदतीची गरज आहे. प्रत्येक प्रसंगाला जो माणूस असतो ना, तो कदाचित मागायला कमी पडतो, पण देणारे आपण सर्व आहोत. येणाऱ्या 21 तारखेला गणपतीचा आशीर्वाद घेऊन 21 लाडवाचा मोदक आकाचा नैवेद्य आपण गणपतीला दाखवतो, आणि ह्या मतदारसंघावरची सगळी विघ्न बाजूला गेली पाहिजे, आणि परत एकदा शिवतारे बापूंच्या निमित्तानं महाराष्ट्रावर भगवा फडकला पाहिजे हे वचन घेऊन तुम्ही या ठिकाणी आलं पाहिजे. ही ताकद कशाने येते? तुमचे आशीर्वाद आणि तुमचे प्रेम हीच त्या माणसाच्या पाठीमागची शिदोरी आहे. बापू, तुम्ही महाराष्ट्रातल्या कुणालाही बोलवू शकला असता आज भाषण करायला. मी एकटाच खासदार झालेलो नाही, 18 खासदार झाले शिवसेनेचे. महाराष्ट्रामध्ये कितीतरी लोक आहेत जी माझ्यापेक्षा अधिकारवाणीनं बोलणारी आहेत, पण बापूंना मी या ठिकाणी सांगेन, बापू तुमच्या कर्मी काहीतरी चांगलं घडायचं परमेश्वरानं ठरवलं आहे. एखादी गोष्ट नियतीला मान्य असते ना, बापू इथंच का यावेत, पुरंदरलाच का व्हावेत, 30 वर्ष मतदारसंघाशी संबंध नसणारा माणूस ह्या मातीमध्येच का यावा आणि यातनं याची सुरुवात का व्हावी, याच्यासाठी काहीतरी प्रारब्ध असतं, काहीतरी विधिलिखित असतं. बापू तुमच्या हातनं चांगलं घडायचं होतं म्हणून तुम्ही या ठिकाणी आलात. परमेश्वर सुद्धा संधी देत असतो, माध्यम देत असतो. आज तुमच्या माध्यमातनं गावागावापर्यंत विकासाची गंगा जाऊन पोहोचते, पोराबाळांचं नवीन भविष्य या ठिकाणी ठरत आहे. निश्चितच या ठिकाणी सांगेन, त्या सगळ्या भविष्याला ताकद द्यायची झाली तर आज तुमची गरज कोणतरी येऊन काहीतरी सांगेल. माझ्या मावशीला मला मजंती करायची आहे, माझ्या माई मावल्यांना सांगायचंय, माझ्या तरुण मित्रांना सांगायचंय. इलेक्शनला येणारी मंडळी कायम स्वरूपी मनात राहतात असं नाही, पण जे आपल्या सुखदुःखात असतात ते आयुष्यभर आपली सवंगडी असतात. कदाचित त्याच्या हातामध्ये काय असेल नसेल, आमचा सैनिक फाटकाय पण नेटकाय. त्याच्या मनामध्ये एकदा आलं ना, त्याला काय लागत नाही साहेब. त्याला गावागावामध्ये मी दोन पक्षामध्ये केलंय, नेत्याचं कौतुक करावं तर ते शिवसेनेनं, नेत्याला दैवत मानावं ते शिवसेनेनं. मी मुद्दामून या ठिकाणी सांगेन, बाळासाहेबांच्या घराचं नाव मातोश्री आहे. मी घराघरामध्ये अनेक शिवसैनिक दाखवेन की गल्ली बोळामध्ये त्यांच्याही घराचं नाव मातोश्री आहे, आणि त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी तो वावरत असतो. काय दिलंय बाळासाहेबांनी? बाळासाहेबांनी तुम्हाला आम्हाला जगण्यासाठीचं स्फुरण दिलंय, स्वाभिमान दिलाय. शिव छत्रपतींना जो स्वाभिमान त्या काळामध्ये या ठिकाणी प्रज्वलित केला होता, त्याचा मावळा म्हणून खऱ्या अर्थानं बाळासाहेबांनी सामान्य माणसापर्यंत तो स्वाभिमान नेण्याचं काम केलं. ही भगवी पताकाची खांद्यावर घातली ती स्वाभिमानाचं प्रतीक आहे. आणि निश्चितपणे आजच्या ह्या दिवशी पुरंदर तालुक्यातनं 288 मतदारसंघामध्ये बापू तुमच्यातनं सुरुवात मी करतोय, पण ज्या ज्या गावामध्ये जाईन त्यावेळी पुरंदरची महती सांगून त्या ठिकाणी कामाला लागेल. हिथली असलेली माती मात्याला लावून काम करणारा एक कार्यकर्ता बापूंच्या सारखा महाराष्ट्राला मिळाला. मी फार वेळ घेणार नाही, पण उपाशी पोटी भाषण ऐकणं इतकं सोपं नाही. काही लोकांनी खाल्लेलं नाही, गावाकडं अजून सुद्धा त्या ठिकाणी गेलेली नाही. कोणतरी पाठ वाकडी करून पाठी मागणं या ठिकाणी मागच्या माग निघून गेलं असतं. जसं जसं भाषणं होत आहेत तशी गर्दी वाढते, पण एक माणूस यातला उठलेला नाही. बापू किती पुण्याई मिळवायची! खऱ्या अर्थानं बहुजन समाजाची हीच पुण्याई तुम्हाला तारणार आहे. कुणीही मोठा नसतो, समाज मोठा असतो, आम जनता लोकशाहीमध्ये मोठी असते. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एका मनाचा अधिकार काय करू शकतो याचं उदाहरण खऱ्या अर्थानं अनेक वेळा आपण या ठिकाणी बघितलंय. शिवशक्ती आणि भीमशक्ती समाजामध्ये एकत्रपणे काम केली पाहिजे, बहुजन समाजाचं राज्य प्रस्थापित झालं पाहिजे यासाठी म्हणून हा झगडा आहे. आणि तुमच्या आणि आमच्या विचाराचं एक नवीन वैचारिक वादळ बापूंच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जात असताना एक लहानसा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला साथ घालायला मी आलो आहे. बापू मी ग्रामपंचायतीला उभारलो, निवडून आलो. जिल्हा परिषदेला उभारलो, माझा मतदारसंघ नव्हता, दुसऱ्याच्या मतदारसंघातनं निवडून आलो. तिसऱ्यांदा सुद्धा मला मतदारसंघ मिळाला नाही, मी निवडून आलो. मी खासदारकीला जिल्हा परिषद उपाध्यक्ष झालो आणि थेट खासदारकीला उभारलो. माझ्या राजकीय आयुष्यात अपयश नाही, आणि मी ज्याचा पहिला नारळ फोडलाय त्याच्याही या राजकीय आयुष्यात कधीही अपयश आले नाही. बहुतेक बापूंना ते कोणीतरी सांगितलं असावं म्हणून पहिल्यांदाच मला बोलू. निश्चितच या ठिकाणी सांगेन, जी भगवी पताकाची खांद्यावर घेतली ती राजकारण म्हणून घेतलेली नाही, ती आयुष्याला दिशा देण्यासाठी घेतली. आणि ती दिशा माझी एकट्याची असणार नाही, इथं असणाऱ्या प्रत्येक तरुणाची, एका वडीलधाऱ्याचे, माझ्या माई मौल्यांची ती दिशा महाराष्ट्राची ठरवण्यासाठी शिवछत्रपतींचं युतीचं सर्व लोकांना बरोबर घेऊन जाणारं आणि आमच्या तुमच्या
सर्वसामान्य माणसाचा अपेक्षा पूर्ण करणारं युतीचं शासन परत येऊ दे असं मी या ठिकाणी आपल्या दैवतेच्या पायाशी प्रार्थना करतो आणि माझं लांबलेलं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सबस्क्राइब करा महाराष्ट्र वार्ताला, तसेच आपल्या परिसरातील बातम्या सगळ्यात पहिल्या पाहण्यासाठी